पाठिंबाच्या तासाला आपण मागणीची लवचिकता या घटकामध्ये मागणीची लवचिकता म्हणजे नेमकं काय ते बघितलं. त्याच्यानंतर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार बघितले, उत्पन्न लवचिक मागणी, छेदक लवचिक मागणी आणि किंमत लवचिक मागणी हे मेन तीन प्रकार बघितले. आता त्याच्यातल्या किंमत लवचिकतेचे पाच प्रकार जे आहेत ते पाच प्रकार मला वाटतं पाठिंबाच्या तासाला आपण त्यातला अनंत ऑब्ले संपूर्ण लवचिक मागणी जी आहे ती मागणी बघितलेली आहे. संपूर्ण लवचिक मागणी जी आहे ती अनंत लवचिक मागणी आहे. ती मागणी कशी असते तर किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणतो. हे आपण आकृतीच्या किंवा डायग्रामच्या सहाय्याने बघितलेला आहे. तो पहिला प्रकार आहे. याच्यामध्ये अक्ष अक्षाला मागणी वक्र समांतर असतो. अक्ष अक्षाला मागणी वक्र समांतर असतो. आता इथे जे दुसरा प्रकार आहे तो संपूर्ण अलौचिक मागणी. आता संपूर्ण अलौचिक मागणी जी आहे ती संपूर्ण अलौचिक मागणीबरोबर ईडी इलेक्ट्रिसिटी डिमांड बरोबर इथं सर्वसाधारणपणे शून्य. ईडी म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिमांड बरोबर शून्य. तर इथं संपूर्ण अलौचिक मागणी म्हणजे किमतीमध्ये कितीही सेकडा बदल झाला, किमतीमध्ये कितीही सेकडा बदल झाला तरी मागणीमध्ये कोणताही बदल घडून येत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलौचिक मागणी म्हणतात. आता इथं उदाहरण दिलं, किमतीत 20% घट झाली, किमतीत 20% घट झाली तर मागणीत कोणताही बदल होत नाही. आता मागणीत कोणताही बदल होत नाही बघा, मागणीची लवचिकता बरोबर मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील सेकडा बदल भागिले किमतीतील सेकडा बदल साधारणतः बघा मागणीची किंमत लवचिकता सूत्ररूपाने हेच आपण असं जर बघायचं म्हटलं तर सूत्ररूपाने मागणीची लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा म भागिले पर्सेंटेज डेल्टा क साधारणतः अशा पद्धतीनं. म्हणून मागणीची किंमत लवचिकता बरोबर किती टक्क्यांनी बदल आपण इथे घेतला उदाहरणामध्ये 20% घट झाले तर मागणीत कोणताही बदल होत नाही म्हणून 0/20 = 0. साधारणतः अशी आपल्याला इथे लवचिका म्हणून मागणीची किंमत लवचिकता म्हणून मागणीची किंमत लवचिकता बरोबर 0 साधारणतः असं चित्र आपल्याला बघायला मिळतं. किंमत लवचिकता बरोबर शून्य म्हणजेच व्यवहारात ही परिस्थिती क्वचितच आढळून येते. दुधाला किंवा मिठाला असलेली मागणी सर्वसाधारण इथं संपूर्ण अलौचिक म्हणजेच साधारणतः तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की मागणीमध्ये कोणताही किमतीमध्ये बदल झाला तरी देखील मागणीमध्ये बदल झालेला आपल्याला बघायला मिळत नाही कारण मागणी कोणत्याही परिस्थितीत इकडेही अलीकडेही आलेली नाही किंवा इकडेही पुढे सरकली नाही. किमतीमध्ये अ एवढा बदल झाला तसाच अ आणि क दोन
क एक क दोन असे बदल झाले तरी देखील मागणीमध्ये अम एवढीच मागणी जी आहे ती स्थिर राहिलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे किमतीमध्ये बदल झालेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो किमतीमध्ये शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल इथं झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. आपण इथं 20% बदल घेतलेला आहे पण मागणीमध्ये काहीच बदल नाही म्हणून मागणीची किंमत लवचिकता बरोबर परसेंटेज डेल्टा म भाग बदल भागिले परसेंटेज डेल्टा क किमतीतील बदल मागणीची किंमत लवचिकता बरोबर 0/20 बरोबर 0. मागणीची किंमत लवचिकता 0 आहे म्हणून संपूर्ण अलवचिक मागणी आहे. आता इथे संप हा वक्र जो आहे तो य अक्षास समांतर असतो. कोणता? संपूर्ण अलवचिक मागणी वक्र अय अक्षास समांतर असतो. तर आपण पहिला जो घटक बघितला तो अक्ष अक्षाला समांतर असतो. आता तिसरा जो प्रकार आहे किंमत लवचिकतेचा तो आपण बघूया. तिसरा प्रकार जो आहे तो एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी. आता एकक लवचिक मागणी कशाला म्हणायचं? म्हणजेच इलास्टिसिटी डिमांड बरोबर एक. बघा इथं एकक लवचिक मागणी किमती शेकडा बदल किमतीतील शेकडा बदल भागिले काय आहे इथं बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात. बघा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच ज्या वेळेला वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असते त्यावेळेला एकक लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 50% बदल झाला मागणीमध्ये पण 50% एवढाच वाढ किंवा घट दिसून येते. म्हणून मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. इथं एकक लवचिक मागणी आहे. आता मागणीची किंमत लवचिकता बघा इथं उदाहरण घेतलं आहे की उदाहरणार्थ किमतीत 50% घट झाल्यास किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 50% वाढ होते. म्हणजेच इथं आपल्याला असंही सूत्ररूपाने घेता येईल की मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीची किंमत लवचिकता बरोबर 50% बदल आहे इथं घेतलेलं आहे आपल्याला उदाहरणामध्ये. उदाहरणार्थ किमतीत 50% भागिले मागणीत 50% बदल झालेला दिसून येतो बरोबर काय इथे साधारणता एक. म्हणजेच मागणीची लवचिकता जी आहे ती मागणीची लवचिकता एक आहे म्हणून एकक लवचिक मागणी वक्र हा वक्र आपण आकृतीच्या सहाय्याने एकक लवचिक मागणी वक्र आकृतीच्या सहाय्याने आपण अधिक स्पष्ट करूया. म्हणजेच किमतीमध्ये 50% घट झाल्यास मागणी 50% वाढते असं त्याचा अर्थ होतो. म्हणजेच
जेवढा बदल इकडे झाला तेवढाच बदल किमतीमध्ये झाला, तेवढाच बदल मागणीमध्ये झाला. हीच गोष्ट आपण आलेखाच्या सहाय्याने अधिक स्पष्ट करू शकतो. एकक लवचिक मागणी वक्र, लवचिक मागणी एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी वक्र, एकक लवचिक मागणी वक्र. आता इथं ब ब एक, ब ब एक इकडे मागणी घेतली आपण, इकडे किंमत घेतलेली आहे. क क किंमत, इकडं मागणी. बघा इथं मागणी एकक लवचिक एडी बरोबर एक, सर्व सदा एडी म्हणजे इलॅस्टिसिटी डिमांड बरोबर एक. आता एकक लवचिक मागणी वक्र आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे क क एक हा क क एक हा जो किमतीतील बदल आहे, तर ब ब ब एक हा मागणीतील बदल आहे. हे दोन्ही बदल एकसारखेच असल्याने, हे एकसारखेच बदल असल्याने म म हा मागणी वक्र एकक लवचिक मागणी दर्शवितो. तो आयताकृती किंवा परिवलयाचा असतो, आयताकृती परिवलयाचा असतो. म्हणजे एकक लवचिक मागणी वक्र आयताकृती किंवा परिवलयाचा असतो. समज आणण्यासाठी तुम्हाला हे म्हणजे सर्वसाधारण तुमच्या हे लक्षात आलं असेल की ब ब एक हा मागणीतील बदल आणि क क क एक हा किमतीतील बदल जेवढा आहे तेवढ्याच मागणीमध्ये बदल झालेला दिसून येतो. म्हणून मागणीची लवचिकता बरोबर इलॅस्टिसिटी बरोबर एक आहे. म्हणून मागणी वक्र एकक लवचिक जो आहे तो परिवलयाचा असतो. लक्षात, तर हा झाला आपला तिसरा जो किंमत लवचिकतेचा तिसरा प्रकार. आता चौथा जो आहे तो जास्त लवचिक मागणी वक्र, जास्त लवचिक मागणी वक्र. चौथा प्रकार जो आहे मागणीच्या किंमत लवचिकतेचा तो म्हणजे चौथा जास्त लवचिक मागणी, जास्त लवचिक जास्त लवचिक मागणी. इथं किमतीतील सेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ दिले बघा, किमतीतील 50% घट झाल्यास मागणीत 100% वाढ होते. बघा उदाहरणार्थ काय, किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 100% वाढ होते. म्हणजे मागणी इथं जास्त वाढते. किमतीमध्ये थोडा बदल झाला तर मागणीमध्ये जास्त प्रमाणात बदल दिसून येतो, त्याला जास्त लवचिक मागणी असं म्हणतात. म्हणून
मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील सैकडा बदल भागिले किमतीतील सैकडा बदल. मागणीतील सैकडा बदल भागिले किमतीतील सैकडा बदल. मागणीची लवचिकता बरोबर मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील सैकडा बदल भागिले किमतीतील सैकडा बदल. म्हणून मागणीची लवचिकता बरोबर इथं मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीची किंमत बरोबर. आता मागणीतील किंमत लवचिकता बरोबर इथं काय दिलंय किमतीत 50% घट झाली. किमतीत 50% घट झाली तर मागणीत 100% वाढ होते. बघा म्हणजे इथं आता किंमत लवचिकता बरोबर मागणीत 100% बरोबर 50%. म्हणून मागणीची साधारणतः लवचिकता बरोबर 2.0. लक्षात येते का बघा किमतीमध्ये बदल झाला 50% किंमत आणि मागणी 100%. म्हणून बरोबर 2.0 एवढी म्हणजेच इलॅस्टिसिटी. ईडी बरोबर इथं साधारणतः आपल्याला असं चित्र बघायला मिळतं. म्हणजेच जास्त लवचिक मागणी वक्र. आता जास्त लवचिक मागणी वक्र जो आहे तो वक्र आपण आकृतीच्या साह्याने स्पष्ट करू शकतो. म्हणजेच इथं काय आहे किमतीमध्ये काय झालं आहे 50% घट झाली म्हणून मागणीमध्ये आणखीन काय झालं 50% वाढ झाली. म्हणजे टोटल किती झाली मागणी 100% झालेली इथं आपल्याला बघायला मिळते. म्हणून मागणीची लवचिकता जास्त असले एकापेक्षा जास्त असलेली इथं बघायला मिळते. म्हणून जास्त लवचिक मागणी हा झाला चौथा प्रकार. आता चौथ्या प्रकारामधले आपल्याला आकृती बघायची जास्त लवचिक मागणी वक्र. तो आकृतीच्या सहाय्याने आपण स्पष्ट करू शकतो. जास्त लवचिक मागणी वक्र आकृतीच्या सहाय्याने सह्याने आपण इथे बघू शकतो. बघा अक्ष अक्षावर आपण मागणी नेहमी घेत असतो आणि अ या अक्षावर नेहमीच आपण किंमत घेत असतो. अ या अक्षावर किंमत अक्ष अक्षावर मागणी. आता इथं जो आहे ब साधारणतः अशा स्वरूपाचा आपल्याला इथे वक्र बघायला मिळतो. ब ब एक आणि इथं क
क एक मूळ काय आहे मागणी अ ब मूळ किंमत काय आहे अ क आ बदल कुठला झालाय अ क किमतीमध्ये बदल झाला आणि मागणीमध्ये ब ब एक एवढा बदल झालेला बघायला मिळतो क क एक ब ब एक हा बदल बघायला मिळतो आपल्याला इथं म्हणून इथं हा मागणी वक्र जो आहे तो एकपेक्षा जास्त असलेला बघायला मिळतो म्हणजेच हा वक्र साधारणतः अशा स्वरूपाचा आपल्याला इथे बघायला मिळतो हा झाला म म हा जास्त लवचिक मागणी वक्र जास्त लवचिक मागणी वक्र जास्त लवचिक मागणी वक्र हा वक्र जो आहे हा वक्र मागणी वक्र पसरट आकाराचा असतो हा वक्र जो आहे तो पसरट आकाराचा असतो मम हा मागणी वक्र पसरट आकाराचा असतो तर इथं झाले आपले हे किंमत लवचिकतेचे चार प्रकार आता पाचवा प्रकार जो आहे तो पाचवा प्रकार आपण पुढच्या तासाला बघूया पहिला बघितला आपण संपूर्ण अलवचिक दुसरा बघितला लवचिक मागणी वक्र संपूर्ण अलवचिक बघितला नंतर आपण एकक लवचिक मागणी वक्र बघितला आणि नंतर जास्त लवचिक मागणी वक्र बघितला राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया